अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडीला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय. अनुप धोत्रे यांनी निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग केल्याचा आरोप करण्यात आला. अकोला जिल्ह्याच्या उमरदरी येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे. धोत्रे यांनी निवडणूक आयोगानं ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा ओलांडल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेत केला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.